झटपट रेसिपीजमध्ये आज आपण आंब्याचा मुरब्बा याची रेसिपी बघणार आहोत उन्हाळ्यामधली सगळ्यांची आवडती डिश म्हणजे आंब्याचा मुरब्बा लागतो देखील छान आणि टिकतो देखील भरपूर दिवस चला तर आपण झटपट आंब्याची मुरब्बा याची रेसिपी बघूयात बघा किती सुंदर आपला इथे मुरब्बा तयार झालेला आहे डी ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे इथे मुरब्बा आपला रेडी झालेला आहे बघू शकताय कुठेही खूप घट्टदेखील झालेला नाही आणि पातळ देखील नाही एकदम मार्केटमधील मुरब्ब्यासारखा मुरब्बा तयार झालेला आहे त्याच्यासाठी मी इथे दोन मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत याला रायगडमध्ये तोतापुरी आणि बऱ्याच ठिकाणी कलम कैरी असे देखील म्हणतात यांना स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि हा जो पुढील भाग आहे तो काढून यांना किसून घ्यायचं येथे किसताना काळजी घ्यायची कारण की या कैऱ्या किसण्यासाठी थोडंसं इथे प्रेस करून यांना किसावं लागतं त्यामुळे हाताला स्लायसर लागण्याची भीती असते त्याच्यामुळे काळजीपूर्वक या कैऱ्यांना किसून घ्यायचं याप्रमाणे मी कैऱ्या किसलेल्या आहेत बघू शकता एक थोडीशी पिकलेली आहे आणि एक एकदम कच्ची आहे याची जी साल आहेत त्याची तुम्ही हिरवी चटणीमध्ये वापर करू शकता त्याची टेस्ट देखील खूप छान लागते आता किसणीच्या कुठल्याही भागाने तुम्ही ही कैरी किसू शकता मी जो मोठा भाग आहे त्याच्याने ही कैरी किसून घेणार आहे बघू शकता मी जो मोठा पार्ट आहे किसनीचा त्याच्याने ही कैरी किसून घेतलेली आहे किसताना देखील काळजी घ्यायची आहे कारण कैरी किसताना हाताला किसनी लागण्याची भीती असते याप्रमाणे मी सगळी कैरी किसून घेणार आहे बघा आता दोन प्रकारची कैरी मी ते किसून घेतलेली आहे आणि सगळी या किसनीमधून बाहेर काढून घ्यायची बघा या इथे फक्त याला पाण्याचा टच होऊ द्यायचा नाही माझी इथे पूर्ण कैरी किसून झालेली आहे तुम्ही अशी देखील या कैरीचा भेळीमध्ये वापर करू शकता किंवा जेवताना खाण्यासाठी वापर करू शकता आता आपण जी किसलेली कैरी आहे तिला भाजून घेणार आहोत तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर न करता भाजली तरी चालेल मी ते तुपामध्ये भाजणार आहे तुम्ही तेलामध्ये देखील तिला फ्राय करून घेऊ शकता तीन ते चार चमचे तूप गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही कैरी भाजून घेणार आहे मी इथे मीडियम फ्लेमवरतीच या कैरीला फ्राय करून घेणार आहे तुमच्याकडे जर पातळ कढाई असेल तर तुम्ही एकदम स्लो फ्लेमवरतीच हिला इथे भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटांसाठी मी इथे या कैरीला फ्राय करून घेतलेला आहे बघू शकता कैरीचा कलर चेंज होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत बघा आता कैरीचा कलर इथे चेंज होण्यास सुरुवात झालेली आहे पूर्ण पाच ते सहा मिनिटांसाठी मी कैरी भाजून घेतलेली आहे अशी देखील तुम्ही खाऊ शकता अशी देखील या कैरीला टेस्ट खूप छान लागते कैरीचं पूर्ण पाणी तुटेपर्यंत आपण कैरीला भाजून घेणार आहोत बघा कैरीचा कलर इथे चेंज झालेला आहे अतिशय सुंदर असा कैरीचा वास सुटलेला आहे चार ते पाच मिनटानंतर कैरी भाजल्यानंतर याच्यामध्ये मी आता साखर टाकून घेणार आहे तुम्हाला जर गुळ आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचा देखील वापर करू शकता बघा आता कैरीमध्ये कुठेही पाणी राहिलेलं नाही पूर्ण कैरी भाजल्यानंतरच आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत मीडियम फ्लेमवरती चार ते पाच मिनिटांसाठी या कैरीला भाजून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये जवळपास दोन वाट्या साखर टाकणार आहे कारण आपली कैरी देखील जवळपास दोन वाट्याच आहे त्याच्यामुळे आपण साखर देखील दोन वाट्यास टाकणार आहोत ही कैरी जरी आंबट लागत नसली तरी देखील याच्या मुरब्ब्यासाठी किंवा आंबा करण्यासाठी त्याच्याबरोबरने साखर किंवा हा आपल्याला घालावा लागतो तरच या कैरीला टेस्ट छान येते आता मी इथे मीडियम फ्लेमवरतीच या साखरेला या कैरीमध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता साखरेला पूर्ण पाणी सुटलेलं आहे आता आपण कंटिन्यू मिडियम टू स्लो फ्लेमवरतीच इथे कैरी पूर्ण साखरेच्या पाकामध्ये शिजवून घेणार आहोत फक्त ओव्हर कुक करायची नाही नाहीतर एकदम घट्ट असा गोळा तयार होईल बघू शकता इथे माझ्याकडे पायनॅपलचं क्रश आहे त्याचप्रमाणे आपले इथे आंब्याचं क्रश तयार होत आहे ही पायनॅपलची बॉटल मला चारशे रुपीजला भेटलेली आहे त्याच्यामुळे आपण घरच्या घरी ज्याप्रमाणे क्रश बनवू शकतो मी इथे तीन ते चार मिनिटांसाठी स्लो फ्लेमवरती या कैरीला शिजवून घेतलेला आहे बघू शकता ज्याप्रमाणे क्रश असतो त्याचप्रमाणे आपल्या इथे जी कैरी आहे त्याचा इथे बॅटर तयार झालेला आहे थोडंसं शिजवून घेतलं की हा देखील एक मँगो क्रशच तयार होणार आहे पण आपण इथे मुरब्बा करत आहोत त्याच्यामुळे आपण थोडंसं घट्ट असं इथे मोरब्बा बनवून घेतो बघा एकदम क्रशप्रमाणेच आपलं इथे टेक्स्चर तयार झालेलं आहे बघू शकताय आता ही साखर थोडीशी घट्ट होईपर्यंत आपण शिजणार आहोत आणि आपल्या मोरब्ब्याला एक सुंदर कलर येण्यासाठी मी इथे दोन ड्रॉप जो केशरी कलर आहे तो टाकून घेतलेला आहे हा मी लिक्विड केशरी कलरचा वापर केलेला आहे कलर टाकला नाही तरी चालेल तरी देखील एकदम सुंदर असा मुरब्बा तयार होतो बघू शकता एकदम पातळ असा आपला मुरब्बा तयार झालेला आहे आता याला मी मीडियम टू स्लो फ्लेमवरती सात ते आठ मिनटांसाठी शिजवून घेणार आहे कारण की हा आपल्याला बराच दिवस टिकवायचा असतो बघू शकता एकदम असं घट्ट असा हळूहळू मुळ मुरब्बा इथे तयार होण्यास सुरुवात झालेली आहे फक्त याला सोडायचं नाही कंटिन्यू इथे हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते खाली लागू द्यायचं नाही कंटिन्यू इथे मिक्स करायचं आहे आता इथे मीडियम फ्लेमवरती मी याला शिजवून घेत आहे तोपर्यंत याला फ्लेवरसाठी मी थोडंसं जायपळ टाकून घेत आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर अवॉइड केलं तरी चालेल मी थोडंसं जायपळ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची टाकून घेतलेली आहे आणि याला आता फक्त शिजवून घ्यायचं आहे मी स्लो फ्लेमवरती आता याला थोडंसं शिजवून घेणार आहे याच्यामधील जो आपण साखर टाकलेली आहे ती थोडीशी ते घट्ट होईपर्यंत आपण शिजवणार आहोत बघा किती सुंदर आपला इथं मुरब्बा तयार झालेला आहे आणि वास देखील खूप सुंदर येत आहे आता गॅसची फ्लेम मी एकदम स्लो केलेली आहे आणि स्लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटांसाठी याला शिजवून घेणार आहे टोटल मोरब्बा तयार होण्यासाठी फक्त अकरा ते, ते, ते बाराच मिनटे लागतात त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा खूप पातळ देखील नाही आणि खूप घट्ट देखील नाही एकदम मिडियम आपला इथे मोरब्बा हा तयार झालेला आहे साईडला कुठे पातळ अशी पाण्याची लेअर देखील दिसत नाही म्हणजे आपला मुरब्बा तयार आहे बघा इथे साईडला बघायचं इथे जर तुम्हाला पाण्यासारखी लेअर दिसली तर थोडंसं आणखी त्याला शिजवून घ्यायचं मी आता स्लो फ्लेमवरती थोडंसं याला शिजवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे हा मुरब्बा थंड झाल्यानंतर एकदम घट्ट होतो त्याच्यामुळे याला खूप आटवायचं नाही आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे बघा किती सुंदर असा आपला मुरब्बा तयार झालेला आहे टेस्ट करून बघा साखरेचं प्रमाण बघू शकता पण जेवढी किसलेली कैरी आहे तेवढीच जर साखर वापरली तर एकदम बरोबर आणि एकदम परफेक्ट आपला मोरब्बा इथे तयार होतो बघा किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे आता मी तुम्हाला थंड झाल्यानंतर मोरब्बा दाखवते थंड झाल्यानंतर कसा झाला आहे मी अजून याला फ्रीजमध्ये ठेवलेला नाही फक्त रूम टेम्परेचरवरती तो आलेला आहे बघा किती सुंदर जेलीसारखा आपला मोरब्बा इथे रेडी झालेला आहे याला तुम्ही थंड करून जर खाल्लं तर हा खूपच टेस्टी लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद